प्रणाली मला फिजिक्सच्या नोट्स नेच सापडत. सीजर सिस्टीम म्हणजे काय मला थोडं सांग ना. थांब सांगते. अगं सीजर सिस्टीम ही एक युनिट सिस्टीम आहे. सीजर्स म्हणजे सेंटीमीटर ग्रॅम आणि सेकंद. प्रणय तुझा सगळा अभ्यास झाला पण. चालू आहे गं. मी आता तुला टॅबमध्ये सर्च करून सांगितलं. टॅब? अगं मी श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये ॲडमिशन घेतले ना, मग त्यांनी आम्हा सर्वांनाच टॅब दिले. त्यामध्ये सगळे व्हिडिओ लेक्चर नोट सगळं काही स्टडी मटेरियल आहे ना, त्यामुळे कुठल्याही विषयाच्या कुठल्याही नोट्स कुठलेही लेक्चर मी मला पाहिजे त्या वेळेस पाहू शकते. श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा, इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. नमस्कार, मी विजस ठोंबरे. वज्रधारी सुपरफास्टमध्ये घेऊयात महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा. पुण्यातील रुग्णालयात ICU बेड उपलब्ध नसल्याने कोरोना रुग्णांचे हाल. पुण्यात कोरोनाचे भीषण वास्तव समोर येत असून अत्यंत गंभीर स्थितीतील 20 रुग्णांना व्हेंटिलेटर मिळत नसल्याचे समोर आले. रुग्णांची अजूनही मृत्यूशी झुंज सुरूच आहे. मात्र तरीही शुक्रवारी दिवसभरात एकही हॉस्पिटलमध्ये त्यांच्यासाठी ICU बेड उपलब्ध होऊ शकला नाही. ही स्थिती पुढे जाऊन अजूनही गंभीर होऊ नये याकरता महानगरपालिका प्रशासनाने आता खासगी हॉस्पिटल पिंजून काढण्याचा निर्णय घेतला आहे. हे 20 रुग्ण 40-70 वयोगटातील असून काही जण घरीच तर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. अत्यवस्थ रुग्णाला दाखल करून घेण्यास जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिला नकार. गजमाळ येथील रुग्णास ताप तोंडातून फेस येत असतानाही जिल्हा शासकीय रुग्णालयाने उपचार देण्यास नकार दिल्याचा निंदनीय प्रकार घडला आहे. बसपाचे दीपक डोके यांनी सदर रुग्णास जिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी आणले, मात्र सदर रुग्णास कोणीही दाखल करून घेत नव्हते. नातेवाईक स्वतःच रुग्णाची ने आण करताना दिसले. डोके यांनी सिव्हिल सर्जन यांना संपर्क केल्यानंतर 2 तासांनी सदर रुग्णास दाखल केले. क्वारंटाईन सेंटरमधील कोरोना संशयितांनी तहसीलदारांना केली धक्काबुक्की. निलंगा तालुक्यातील जाऊ येथील शासकीय मुलींच्या वसतिगृहात केलेल्या संस्थात्मक क्वारंटाईन सेंटरमध्ये असलेल्या 5 जणांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांची परवानगी न घेता सेंटर बाहेर येऊन तहसीलदार गणेश जाधव यांना आमचे पाठवलेले रिपोर्ट का आले नाहीत व वारंवार आमचे स्वॅब घेण्याचे कारण काय असे म्हणून संगनमत करून अंगावर मारहाण करण्यासाठी धावून गेले आणि धक्काबुक्की केली. या प्रकरणी तहसीलदार गणेश जाधव यांच्या फिर्यादीवरून 5 जणांवर किल्लीरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरूळकरांनी अनुभवले पांढऱ्या कावळ्याचे दर्शन. बीड जिल्ह्यातील शिरूळ कासार शहरामध्ये सध्या दुर्मिळ असणाऱ्या पांढऱ्या कावळ्याचं दर्शन होऊ लागले आहे आणि या कावळ्याला पाहण्यासाठी देखील नागरिक गर्दी करीत आहेत. शहरातील मधुसूदन खेडकर यांच्या परसबागेत 2 दिवसांपासून एका झाडावर पांढरा कावळा दिसून आला. नैसर्गिकदृष्ट्या काळा रंगाचे वरदान असलेला पांढरा कावळा पाहून अनेकांचे मन काही वेळ का होईना याकडे आकर्षित होत आहे. तब्बल 10 वर्षांनंतर पुन्हा एकदा या परिसरात पांढऱ्या कावळ्याचे दर्शन नागरिकांनी अनुभवले आहे. परिसरात पांढऱ्या रंगाचा कावळा असल्याची बातमी शहरात सोशल मीडियाद्वारे वाऱ्यासारखी पसरली आणि प्रत्येक जण त्याला पाहण्यासाठी धाव घेऊ लागला. मेलेनिन रंगद्रव्याच्या कमतरतेमुळे असे प्राणी जन्मास येतात किंवा अनुवंशिकतेमुळे असा प्रकार दिसून येतो. असे बरेच प्राणी जन्माला येतात. 16 10,000 श्रमिकांनी लॉकडाऊनच्या विरुद्ध दाखवले निषेधाचे फलक. सोलापूर शहरामध्ये कालपासून 10 दिवसांच्या लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे. मात्र कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन हा प्रभावी पर्याय असू शकत नाही अशी भूमिका सोलापूर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने घेतली आहे. तब्बल 10 दिवस हातावर पोट असणाऱ्या कष्टकरी कामगारांनी जगायचे कसे असा प्रश्न त्यांच्याकडून विचारला जात आहे. त्यामुळे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून आज तब्बल 10,000 कुटुंबांनी लॉकडाऊनच्या विरोधात निषेध फलक झळकावून आंदोलन केलं आहे. सध्या सुरू असलेलं लॉकडाऊन लवकरात लवकर उठवावं, अन्यथा येत्या 9 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालणार असल्याचा इशारा ज्येष्ठ मार्क्सवादी नेते माजी आमदार नरसय्या आडम यांनी दिला आहे. शिवप्रताप IIT अँड मेडिकल अकॅडमीचे 12वी बोर्डचे परीक्षेत उज्ज्वल यश. शिवप्रताप IIT अँड मेडिकल अकॅडमी विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली या संस्थेचा इयत्ता 12वी सायन्स विभागाचा 100% निकाल लागला. शिवप्रताप अकॅडमीच्या वतीने सन 2019-20 या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या इयत्ता 12वी सायन्स शाखेचा निकाल जाहीर करण्यात आला.
त्यामध्ये शिवप्रताप अकॅडमीने उज्ज्वल यश संपादन केले आहे. अकॅडमीच्या वतीने मार्गदर्शन मिळालेल्या विद्यार्थ्यांपैकी अभिरुची खोत 90%, अनुजा जाधव 88%, रसिका जाधव, गायत्री पाटील 85% यांनी गुणानुक्रमे यश संपादन केले. सौरभ पाटील याला गणितामध्ये 97 गुण, अनुजा जाधव हिला बायोलॉजीमध्ये 95 गुण, तर केमिस्ट्रीमध्ये 91 गुण, अभिरुची खोत हिला फिजिक्समध्ये 90 गुण मिळाले. शिवप्रताप समूहाचे संस्थापक माननीय प्रताप सेठ दादा साळुंके, माननीय विठ्ठल साळुंके, माननीय अशोक साळुंके यांनी यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. राज्यात पाणी महाग आणि दूध स्वस्त आणि दूध स्वस्त अशी विदारक परिस्थिती आहे. या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी मंगळवार दिनांक 21 जुलै रोजी राज्यव्यापी दूध संकलन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणून जिल्ह्यातील दूध संघांनी मंगळवारी दूध संकलन बंद करून सहकार्य करावे, तर शेतकऱ्यांनी दूध घालू नये असे आवाहन स्वाभिमानीचे जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांनी केले आहे. ते म्हणाले, सध्या गायीचे दूध 15 ते 18 रुपये आहे, तर बिस्लरी पाण्याची 1 लिटरची किंमत 20 रुपये इतकी आहे. याचाच अर्थ पाणी महाग आणि दूध स्वस्त असा आहे. राज्यामध्ये दुधाचा प्रश्न गंभीर बनलेला आहे आणि या परिस्थितीमध्ये पाण्याची बॉटल बिस्लरी वॉटर 20 रुपये लिटर आणि दूध मात्र 15 ते 18 रुपये लिटर, म्हणजे पाणी महाग आणि दूध स्वस्त अशा पद्धतीचं चित्र निर्माण झालेलं आहे. आणि मग याच भयानक परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी काही पावलं उचलण्याच्या हेतूनं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी यांच्या नेतृत्वाखाली 21 जुलै रोजी राज्यभर दूध संकलन बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर केंद्र सरकारनं दुधाची भुकटी आणि अन्य दुग्धजन्य पदार्थ आयात करण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे दूधधंद्याला तोटा सहन करावा लागत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर 21 जुलै रोजी होणाऱ्या आंदोलनात आपल्या वरती आलेल्या संकटाला दूर करण्यासाठी दूध संघांनीही या आंदोलनाला सहकार्य करावं आणि त्या दिवशी दूध संकलन करू नये अशा पद्धतीचं आवाहन करतो. त्याचबरोबर शेतकऱ्यांना मी या निमित्तानं आवाहन करतो की या आंदोलनाला आपण जर 100% प्रतिसाद दिला तर निश्चितपणानं राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दूध दराच्या प्रश्नावरती तोडगा काढेल. मात्र शेतकऱ्यांनी सहकार्य नाही केलं तर निश्चितपणानं या प्रश्नावरती तोडगा निघणार नाही. म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं 21 जुलै रोजी होणाऱ्या आंदोलनाला सहकार्य म्हणून दूध संघांनी दूध संकलन करू नये आणि शेतकऱ्यांनी दूध घालू नये असं अशा पद्धतीचं आवाहन या निमित्तानं करत आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाब सह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.